शासनाच्या दिव्यांग कल्याणकारी योजनेतून स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य न मिळाल्यानं या निषेधार्थ अतुल बागुल यांच्या वतीनं महापालिकेसमोर उपोषण सुरू करण्यात आलंय. या संदर्भात अतुल बागुल यांनी माहिती दिली. मी अतुल दौलतराव बागुल, दिव्यांग बेरोजगार युवक आहे. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक महानगरपालिकेला, प्रत्येक म्युनिसिपल कॉर्पोरेशनला अपंग कल्याण योजना राबवण्यासाठी प्रत्येक महानगरपालिकेला निधी दिलेला आहे. या निधीतून अपंग जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, त्यानंतर त्यांना काही अवयव साहित्य घ्यायचे असतील त्याच्यासाठी फंड उपलब्ध करून देणे, आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात उभं करण्यासाठी जी काही मदत लागणार आहे ते पूर्ण खर्च हा शासन करते. नाशिक महानगरपालिकेला महाराष्ट्र शासनाने 25 कोटी रुपयाचा अखर्चित निधी दिलेला आहे. तो अजून या महानगरपालिकेच्या प्रशासनाने खर्च केलेला नाही, आणि कुठलीच सोयीसुविधा ही या दिव्यांग बांधवांना यांनी आजपर्यंत दिलेली नाही आहे. मला एक दीड वर्षापासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पाठपुरावा करतो आहे, परंतु मला हे नेहमी उडवउडीची उत्तरं देतात. काही वेळेस निवडणुकीच्या आचारसंहितेचं कारण, काही वेळेस आयुक्ताच्या बदलीचं कारण, काही वेळेस माननीय उपायुक्त यांच्या बदलीचे कारण, काही वेळेस कर्तव्य दक्षतेची उणीव, या सर्व गोष्टींमुळं मी ठाम निर्णय घेतला की आता आमरण उपोषण केल्याशिवाय काही पर्याय नाही, तेव्हाच या प्रशासनाला जागे. वेळोवेळी अर्थसहाय्य निधीसाठी पाठपुरावा करूनही निधी न मिळाल्यानं, तसंच उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्यानं हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे आणि व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेंद्र बारू.